डोंगराळ भागातील गाव म्हटलं की साधेपणाची घरे, तारवलेल्या भिंती, कवलरू घरे, चिमणीच्या उजेडात घरातील प्रकाश, असं खेड तालुक्यातील कानेवाडी ठाकरवाडी हे गाव होतं। मात्र या संपूर्ण गावाला रंगरंगोटी करून गाव सोलरच्या लाईटवरती चकाकून उठला आहे। चला तर पाहुयात दुर्लक्षित झालेल्या ठाकरवाडीचा कसा झाला कायापालट। खेड शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असणारं हे कान्हेवाडी ठाकरवाडी 52 घरांचे रस्ते, पाणी, वीज अशा सुविधांपासून वंचित हे गाव। तरीही तक्रार न करता राहणाऱ्या येथील नागरिकांकडे माणसाच्या सहनशीलतेची मर्यादा आश्चर्यचकित करते। खेड तालुक्यात पश्चिम भागात डोंगराच्या कुशीत वसलेलं ठाकरवाडी हे गाव। या ठिकाणी संपूर्ण गावात लाईट आली, मात्र महावितरणाच्या महागड्या बिलांमुळे गावात चिमणी कंदील लावून प्रकाश केला जायचा, पण या गावाचा आता कायापालट झाला आहे। गावात सर्व घरांसह शाळा, ग्रामपंचायत, सार्वजनिक ठिकाणांच्या भिंती विविध रंगांनी रंगवल्या आहेत आणि प्रत्येक घरावर सोलार पॅनल लावून घरात लाईटी आल्या आहेत लागल्या आहेत। म्हणतात ना, माणसाच्या जीवनात जर बदल करायचा असेल तर तो त्याच्या घरापासून करायला लागतो, तर त्या व्यक्तीचे विचारही बदलतात। या संकल्पनेतून संपूर्ण गावाचा कायापलट करण्याचा संकल्प मुंबई बालमाता संगोपन केंद्र आणि थेमिस मेडिको कंपनी या सामाजिक संघटनांनी हाती घेतला आणि बघता बघता कामाला सुरुवातही झाली। बोलता बोलता नेहमीच दुर्लक्षित असणाऱ्या आदिवासी ठाकरवाडीचं रूप एकदमच बदलून गेलं। ग्रामसेवक श्री निलेश किरू पांडे, आमचे ग्रामपंचायत कानेवाडी बुद्रुक येथे 52 कुटुंब असणारी आदिवासी ठाकर वस्तीला संपूर्णतः सोलर करण्याचा उपक्रम मुंबई माता बाल संगोपन केंद्राच्या माध्यमातून आम्ही नुकतंच पूर्ण केलेला आहे। या प्रकल्पांतर्गत आम्ही तिथे असणारी नळपाणी पुरवठा योजना असेल, सार्वजनिक इमारती असतील, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी शाळा, सर्व काही व 52 कुटुंब सोलरवर पूर्ण केले आहेत। अशी सोलर उपक्रमावर चालणारी ही एकमेव आदिवासी वस्ती आहे की जे सर्वता सोलरवर चालत आहे। त्याचप्रमाणे आम्ही येथील सर्व कुटुंबांच्या घरांना रंगकामही करून दिलं आहे। रंगकाम करण्यामागचा उद्देश असा होता की त्यांच्या जीवनात असणारी मरगळ झटकून टाकायची व त्यांच्यामध्ये नवचैतन्य व सकारात्मकता भाव वाढवायचा, आणि हा उद्देश ठेवून आम्ही रंगकाम पूर्ण केलं व त्यात आम्ही नक्कीच यशस्वी झालो आहे।